एवढा खर्च तरी मराठवाड्याच्या वाट्याला निधी म्हणून मिळेल का? बिलकुल मिळणार नाही. या सगळ्या वेगवेगळे कार्यक्रम जे होतात सरकारी खर्चाने होतात. जर तुम्ही बघितलं, अमित शाह येणार होते, रद्द झाला तो कार्यक्रम. मंडप 4 कोटी रुपयाचा, लाइटिंग आणि मंडप मिळून 9 कोटी खर्च. अरे मंडप किती मोठा लावा तुम्ही. आम्ही पण कार्यक्रम करतो, आम्ही पण प्रोजेक्ट करतो, वेगवेगळे पक्षाचे वेगवेगळे कार्यक्रम करतो, लाखो लोकांचे करतो. 4 कोटीचा मंडप, 5 कोटी लाइटिंगला कोणता प्रकार आहे? आणि म्हणून ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे. 150 गाड्या भाड्याने लावल्या सरकारच्या गाड्याने, त्या त्या खात्याच्या गाड्या त्या त्या मंत्र्याला दिल्या पाहिजे. त्याला वेगळा खर्च करण्याची काय गरज? त्या त्या खात्यानं त्यांच्या त्यांच्या मंत्र्याची व्यवस्था केली पाहिजे. सरकारने व्यवस्था करण्याची 150 या इथं सगळ्या संभाजीनगरला 5-स्टार हॉटेल बुक करण्याची गरज काय कलेक्टरांनी? कलेक्टरांनी 15-15 दिवस आधी ब्लॉक केलेली आहे. त्या खात्याच्या मंत्र्याचं खर्च त्या खात्याच्या मार्फत होत असतो, तसा नियम आहे. पण सरकार जॉईंटली या सगळ्या गोष्टी करते. आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, शंकरराव चव्हाण असतील, शरद पवार असतील, विलासराव असतील, मनोहर जोशी असतील, हे सगळे सुभेदारी थांबलेले होते. देवेंद्र फडणवीस सुद्धा होते, सगळे सुभेदारी गेस्ट हाऊस मध्ये थांबत होते. आता तर सगळे 5-स्टार मध्ये, ज्याचा 33,000 रुपये चार्जेस आहे एका सूटचं, कोणाच्या पैसा नाही. या मला म्हणायचं तेच आहे की तुम्ही 150 गाड्या हायर का केल्या? त्या त्या डिपार्टमेंटच्या गाड्या त्या त्या मंत्र्यासाठी वापरल्या जाव्या. प्रत्येक डिपार्टमेंटला गाड्या आहे. 2 दिवस अधिकाऱ्यांनी स्वतःची गाडी मंत्र्याला दिली तर फरक काय पडणार आहे? आणि म्हणून ही उधळपट्टी आहे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन